विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेष सिद्धांत बघणार आहोत. यामध्ये पी एक्स या बहुपदीला एक्स अधिक ए ने भागल्यास उरणारी बाकी आणि या बहुपदीची किंमत यांचा परस्पर संबंध असतो. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघू जे दोघी पद्धतीने या ठिकाणी सोडवलेलं आहे. उदाहरण पी ऑफ एक्स बरोबर एक्स 4x वर्ग वजा एक्स अधिक 2 ला एक्स अधिक 1 ने भागा. या ठिकाणी शेष म्हणजे बाकी. तर उकल आहे या ठिकाणी एक्स अधिक ए म्हणजेच एक्स अधिक ए हा आहे. भाज्य बहुपदी या ठिकाणी दिलेली आहे 4x वर्ग वजा एक्स अधिक 2. तसंच भाजक बहुपदी दिलेली आहे एक्स अधिक ए. तर भागाकार पद्धतीने आपण त्या ठिकाणी एक्स अधिक एक याने हा या ठिकाणी भाजक आहे. भाज्य 4x वर्ग वजा एक्स अधिक 2 आणि जो भागाकार मिळतोय तो 4x वजा 5 आणि बाकी शिल्लक राहते त्या ठिकाणी 6. तसंच संश्लेषक भागाकार पद्धतीने जर ते उदाहरण आपण सोडवलं तर त्यासाठी आपल्याला 4x वर्ग वजा एक्स अधिक 2 चे संगणकरून त्या ठिकाणी लिहावं लागतं. बरोबर 4 ऋण 1 2 आणि भाजक आहे एक्स अधिक 1. आता या ठिकाणी या 1 ची विरुद्ध संख्या ही ऋण 1 आहे म्हणून त्या ठिकाणी ऋण 1 ही डाव्या बाजूला लिहिली. त्यानंतर जे संगणक रूप आहे ते या ठिकाणी मांडलं 4 ऋण 1 आणि 2. त्यानंतर 4 हा जसाचा तसा त्या ठिकाणी खाली लिहिला. त्यानंतर 4 × 1 = √4 तो दुसऱ्या लाईन मध्ये लिहिला आणि त्यानंतर √1 + √4 = √5 हे तिसऱ्या लाईन मध्ये लिहिले. त्यानंतर तिसऱ्या लाईन मध्ये मिळणारा √5 × √1 = 5 मिळतो. हा 5 आणि 2 यांची बेरीज ही 7 होते. या ठिकाणी सुद्धा आपल्याला बाकीची आहे ही 7 मिळते. तर उदाहरणांमध्ये आपल्याला भागाकार हा 4x वजा 5 आणि बाकी ही 7 मिळते. हे आपलं विधान क्रमांक 1 आहे. आता आपण बाकी आणि भाज्य बहुपदीची किंमत यामधील संबंध बघू. भाज्य बहुपदीची म्हणजेच 4x वर्ग वजा एक्स अधिक 2 या बहुपदीची एक्स बरोबर ऋण 1 असताना किंमत कळ. पी ऑफ एक्स बरोबर 4x वर्ग वजा एक्स अधिक 2 म्हणजेच पी ऑफ ऋण 1 बरोबर 4 × √1 वजा ऋण 1 अधिक 2 बरोबर 4 × 1 + 1 + 2 बरोबर 4 + 1 + 2 बरोबर 5 + 2 = 7. म्हणून एक्स बरोबर ऋण 1 असताना बहुपदी पी ऑफ एक्स ची किंमत 7 आहे. हे झालं आपलं विधान 2. म्हणून विधान 1 व 2 वरून आपल्याला असं लक्षात येईल पी ऑफ एक्स बरोबर 4x वर्ग वजा एक्स अधिक 2 या बहुपदीला एक्स अधिक ए ने म्हणजेच एक्स अधिक 1 ने भागून मिळणारी बाकी आणि एक्स बरोबर ऋण 1 असताना पी ऑफ एक्स या बहुपदीची किंमत म्हणजेच पी ऑफ ऋण 1 समान आहे. यावरून पुढील गुणधर्म आपल्या लक्षात येतो. पी ऑफ एक्स या बहुपदीला एक्स अधिक 1 ने भागल्यास उरणारी बाकी ही पी ऑफ ऋण 1 एवढी म्हणजेच पी ऑफ एक्स मध्ये एक्स बरोबर ऋण 1 मांडून येणाऱ्या बहुपदीच्या किमती एवढी असते. या गुणधर्माला शेष सिद्धांत म्हणतात.